आवाज मानदेशाचा। विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असून सातारा जावळीतून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला। दरम्यान बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम केलेले आहे। युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले असून कोणाला तरी उभे करावे म्हणून त्यांना उभे केले आहे, त्यांचा बळीचा बकरा केला आहे अशी टीकाही त्यांनी बारामतीच्या लढतीवर केली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब येथील अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या समवेत राजमाता कल्पनाराजे भोसले पत्नी दमयंती राजे भोसले उपस्थित होते। मतदानानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला। खासदार उदयनराजे म्हणाले, अजित पवार यांनी बारामतीत काम केले आहे, युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले, त्यांनी तसेच राहावे, ज्यावेळेस काम करायचे त्यावेळेस केले नाही, अजितदादांनी तेथे काम केलेले आहे। निवडणुकीच्या काळात हौसे नवसे गौसे असतात, त्याप्रमाणे कोणीतरी म्हणतं म्हणून उभे केले जाते। पवार साहेब म्हणत होते कोण नाही इथे, पण युगेंद्र पवार यांना बळीचा बकरा केला आहे। निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेत येणार असून सातारा जावळीतून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील असंही त्यांनी सांगितलं। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।